एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात होणार सामील. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत सकारात्मक. आज शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याची माहिती. शिंदेंना महसूल मंत्रालय मिळणार असल्याचीही सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही आज शपथविधी व्हावा, शिंदेंची मागणी. शिवसेनेला अपेक्षित खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही चर्चा, तर वरिष्ठांशी चर्चा करणार फडणवीसांची माहिती. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत एकनाथ शिंदेंकडे नाही, त्यामुळे शिंदे 100% शपथ घेणार, राऊतांचा दावा. हिंमत नव्हती म्हणूनच त्यांनी 2.5 वर्षांपूर्वी शपथ घेतल्याचीही टीका. आज फक्त तिघांचाच शपथविधी होणार, संध्याकाळी कॅबिनेट होईल, त्यात पुढचे निर्णय होतील. अनिल पाटलांची माहिती. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अनिल पाटलांचं वक्तव्य. कमिशनरचा फौजदार होणार, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका. शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी शक्यता आहे, त्यावर राऊतांची टीका. देवा शपथ, सांगा ईव्हीएमचं गौड बंगाल काय. देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी आधी मुंबईत ठाकरे गटाची बॅनरबाजी. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी सोहळा. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी फडणवीस आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार. तिसऱ्यांदा फडणवीस आज शपथ घेणार. महायुतीच्या शपथविधीसाठी खास टॅगलाईन, महाराष्ट्र आता थांबणार नाही. आझाद मैदानात तयार केलेल्या व्यासपीठावरही लागले बॅनर्स. मुंबईतील आझाद मैदान परिसरात महायुतीची बॅनरबाजी, कार्यकर्त्यांकडून फडणवीसांना शुभेच्छा देणारे बॅनर्स. राजशिष्टाचार विभागाकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरेंना आजच्या शपथविधीचं निमंत्रण. सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू महंत उपस्थित राहणार. 300+ साधू महंतांना सोहळ्याचं निमंत्रण. महंत सुधीरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री महाराजांना निमंत्रण. उज्जैन मंदिराचे पुजारी प्रवीण त्रिवेदी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, तसंच महाकाल मंदिराचे विश्वस्तही बंगल्यावर दाखल. शपथविधीसाठी महंतांनाही देण्यात आले निमंत्रण. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील शीख समुदायाला आमंत्रण. नाशिकमधून शीख समुदायातील प्रतिनिधींना आमंत्रण दिल्याची माहिती. अमरावतीमधील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांना शपथविधीचं निमंत्रण. जितेंद्रनाथ महाराजांना यापूर्वीही अयोध्येतील कार्यक्रमाला प्रमुख म्हणून बोलवण्यात आलेलं. मुंबईत शपथविधीची जोरदार तयारी. आझाद मैदानाच्या परिसरातील रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ, हवेत सोडियम फवारेही. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईच्या आझाद मैदान परिसरातील वाहतूक मार्गात बदल. एनएस रोड तसेच कोस्टल रोडने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडून आझाद मैदानाची पाहणी. आझाद मैदानावरील सुरक्षेचा फणसाळकरांकडून आढावा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.